नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। माझं नाव श्री राजाराम ज्ञानदेव, शाळा क्रमांक 93, रती बंदर मुंब्रा, गट क्रमांक 3। या ठिकाणी आपण आज माझा विषय आहे इतिहास इयत्ता 8वी, घटक समतेचा लढा भाग 2। या पूर्वीच्या पाठात आपण अनेक चळवळींचा विचार केलेला आहे, त्यापैकी पुढची जी चळवळ आहे ती म्हणजे दलित चळवळ। त्या काळचे नेते विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 डिस्प्रेड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली। दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता। तर उच्चवर्णीयांच्या मनात दलितांविषयी जो काही ज्या काही भ्रामक समजुती होत्या त्या नष्ट करणे हा दुसरा भाग आहे। म्हणजेच जे दलित आहेत त्यांना स्वाभिमानी बनवणे, त्यांना सुशिक्षित करणे आणि त्यांना उद्योगी बनवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। म्हणजे एवढं महान कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे। नुसतं बोलून थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष क्रिया म्हणून मुंबईमध्ये परळ, देवनार या भागामध्ये मराठी शाळा काढल्या। त्याचप्रमाणे पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला। दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदार संघ योजना इत्यादी बाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने जे विविध कार्य होते ते सर्व कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेले आहे। मराठी शाळा काढण्याचं कारण असं आहे की नुसतं बोलून थांबणार नाही तर जेव्हा हे तरुण वर्ग मुलं शाळेत जातील त्यांच्यावर शिक्षणाचा प्रभाव पडेल आणि त्यांचे विचार बदलतील। यानंतर उद्योगशाळा काढल्या, नुसतं उद्योगी बनवणं हा एवढं बोलून थांबले नाहीत, त्याने उद्योगी शाळासुद्धा काढलेल्या आहेत आणि प्रत्येक लढ्यात प्रत्येक कार्यात त्यांनी सक्रियपणे भाग घेतलेला आहे। एवढं मोठं कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे। यानंतर आहेत राजर्षी शाहू महाराज, यांच्याविषयी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची त्यांनी पाठराखण केली। त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले, नेतृत्व त्यांना संरक्षण दिलं आणि राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा क्रांतिकारक जाहीरनामाच प्रसिद्ध केला। यानंतर आणखी बरंच कार्य राजर्षी शाहू महाराजांचं आहे। मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला, तसेच जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले। त्यात 3 बाबी होत्या, 1 रोटीबंदी, दुसरी बेटीबंदी आणि व्यवसायबंदी, असे 3 निर्बंध होते। रोटीबंदी केल्याशिवाय, बेटीबंदी केल्याशिवाय आणि व्यवसायबंदी ह्या सगळ्या निर्बंध तोडल्याशिवाय जाती व्यवस्थेमध्ये सुधारणा होणार नाही अशी त्यांची ठाम समजत होती। या संदर्भात ज्या ज्यावेळी कोल्हापूर संस्थानामध्ये सभा परिषदा व्हायच्या त्या परिषदांमधून सभांमधून शाहू महाराज स्वतः दलितांचे हातचे अन्न जे आहेत ते घेऊन खायचे आणि अशा प्रकारे नुसते बोलले नाहीत तर आपल्या कृतीतून त्यांनी रोटीबंदी धुडकावून लावली। त्याचबरोबर बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणारच नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती। मग काय केलं त्यांनी, तर आपल्या संस्थानात त्यांनी एक कायदा मंजूर केला। तो कायदा असा होता की कोणत्याही जातीच्या स्त्रीला पुरुषांना आपसामध्ये विवाह करण्याची पूर्ण परवानगी देण्यात आली। म्हणजे फक्त बोलून थांबले नाही तर त्यांनी प्रत्यक्ष त्याच्यावर अंमलबजावणी केली, लोकांना सक्ती व्हावी म्हणून कायदा केला आणि त्या कायद्याप्रमाणे संस्थानातील सर्व लोक वागायला लागली।
आणि February 22, 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याद्वारे त्यांनी बलुतेदारी पद्धती नष्ट करून टाकली. बलुतेदारी पद्धतीमध्ये असं होतं की ज्या घरामध्ये एखाद्या सुताराच्या घरात मुलगा जन्माला आला की त्याने सुताराचंच काम करायचं, एखाद्या सांबाराच्या घरामध्ये मुलगा जन्माला आला की त्याने त्याचा व्यवसाय म्हणून चपला शिवणे, जोडे शिवणे हाच व्यवसाय निवडायचा. पण त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून बलुतेदारी पद्धती पूर्णपणे संपवली. आणि पुढचं पाऊल असं उचललं की कोणालाही कोणताही व्यवसाय करण्याची पूर्ण परवानगी देण्यात आली. शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारची सगळ्यांची सामाजिक गुलामगिरीतून मुक्ततच केलेली होती. एवढं महान कार्य राजर्षी शाहू महाराज यांचं होतं. आता यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्त्रिया. भारतीय समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग यांनी चळवळ कशी केली, तर भारतीय स्त्रिया ज्या होत्या त्यांना त्यावेळच्या तत्कालीन दुष्ट अनिष्ट चालीरीती यांचा भयंकर परिणाम स्त्रियांना भोगावा लागायचा. खूप अन्याय त्यांच्यावर होता. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर सती जाणे. एखाद्या स्त्रीचा पती अकाली त्याचा मृत्यू झाला तर त्यानंतर तिचं जे आयुष्य असायचं ते अतिशय भीषण असं असायचं. आणि म्हणून पुढे गेल्यानंतर ह्या ज्या स्त्रिया होत्या ह्या शिकल्या, त्यांच्यामध्ये जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक सुधारणा करण्यामध्ये पुरुषांनीच पुढाकार घेतला. आणि काही काळ गेल्यानंतर स्त्रियांमधलं काही नेतृत्व पुढे येऊ लागलं. त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटना स्थापन होऊ लागल्या. समोरच्या चित्रात तुम्हाला स्त्रियांचे एकी एकजूट संघटना दिसते. आणि आज आपण आधुनिक भारतामध्ये आहोत. समोर जे चित्र आहे ते आहे पंडिता रमाबाई ह्या त्यावेळच्या विदुषी, खूप शिकलेल्या. आणि मग त्यांनी आर्य महिला समाज, शारदा सदन या संस्था स्थापन करून स्त्रियांची एकजूट घडून आणली. त्यांच्यामध्ये प्रबोधन केलं, त्या स्त्रियांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून दिली. अशा प्रकारचं भरीव कार्य पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे. यानंतरचं नाव घेता येईल रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन नावाची संस्था स्थापन केली. भारत महिला परिषद 1904 केली. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स 1927 केली. ह्या संस्था स्थापन झाल्यामुळे हे जे संस्थात्मक कार्य आहे हे ह्या संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोचलं. आता त्या ज्या स्त्रिया शिकल्या, ज्या स्वतः जागृत झाल्या, त्या स्वतः जागृत होऊन थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या भगिनींना सुद्धा जागृत केलेलं आहे. आणि त्यांना मतदानाचा हक्क असतो, वारसा हक्क मिळू शकतो, अशा प्रकारच्या मागणीसाठी या संघटनेच्या माध्यमातून या स्त्रिया संघर्ष करू लागल्या आणि स्वतःच्या हक्कासाठी झगडू लागल्या. याचं मुख्य कारण असं आहे की शिक्षणानंतर माणसाच्या विचारात बदल होतो, त्याची विचार करण्याची पातळी उंचावते, हेच त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. यानंतर आपण विचार करूया रखमाबाई सावे. या ज्या चित्र तुम्हाला जे दिसत आहे या भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्याविषयक व्याख्यानमाला चालवल्या. आता व्याख्यानमालामध्ये काय सांगायचं, तर स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, स्वतःची तब्येत कशी व्यवस्थित ठेवायची, याबद्दल आहार कसा असावा, काम किती करावं, थकवा आल्यानंतर काय करावं, या सगळ्या माहित्या, या सगळी या प्रकारची माहिती रखमाबाईंनी आपल्या भगिनींना कळवलेली आहे. आणि त्यांनी तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळी डॉक्टरच्या दवाखान्याच्या समोर रेड क्रॉस नावाचं एक चिन्ह असतं, तर ही सर्व विश्वातल्या मेडिकल म्हणजे वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरली जाणारं एक चिन्ह होतं.
आणि त्याची एक शाखा त्यांनी राजकोटला रेड क्रॉसची एक शाखा ओपन केली, निर्माण केली, स्थापन केली असं म्हणता येईल. विसाव्या शतकात सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. चळवळीत आणि क्रांतिकार्यात सुद्धा स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. म्हणजे महत्त्वाचा होता, मोलाचा होता, त्यांनी भरीव कार्य केलेलं आहे. 1935 जो कायदा होता त्या कायद्यानुसार भारतीयांना निवडणूक लढवण्याची मुभा परवानगी देण्यात आली होती. आणि त्या मंत्रिमंडळ जे त्यावेळी जे मंत्रिमंडळ स्थापन झाली त्या प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा सुद्धा समावेश होऊ लागला. तर तुमच्या लक्षात आलं असेल की स्त्रियासुद्धा सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतात हे त्याचं उदाहरण म्हणता येईल. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता असावी हे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आलं ही त्याची फलश्रुती म्हणता येईल. म्हणजे याच्या आधी जी आंदोलनं झाली, जे विचार प्रवाह निर्माण झाले, जो प्रवाह निर्माण झाला स्त्रीच्या बाबतीमध्ये, समतेच्या बाबतीमध्ये, तर त्याची फलश्रुती आपल्याला म्हणता येईल. यानंतर डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या भारतातल्या पहिला महिला डॉक्टर, त्यांचा मुलगा 10 वर्षाचा असताना मृत्यू पावला आणि ही खंत त्यांच्या मनामला लागून राहिली. आणि या घटनेनेच आनंदीबाई जोशी यांना वैद्यकीय शिक्षणाकडे घेऊन आणलं. मार्च 1886 त्यांनी MD घेतली आणि भारतामध्ये परत येत असताना त्यांना क्षयरोग झाला. पुढे 16 फेब्रुवारी 1887 पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचंही कार्य भरीव आहे. यानंतर पुढची जी चळवळ येते ती म्हणजे दलित चळवळ. भारतीय समाजामध्ये दलितांना सापत्न वागणूक मिळत होती. त्यांना माणूस म्हणून जगणेसुद्धा, माणूस म्हणून सुद्धा जगता येत नव्हतं. मग अशावेळी भारतीय जी समाजरचना होती विषमतेवर आधारलेली होती, जातीव्यवस्थेवर आधारलेली होती, वर्णावरती आधारलेली होती. मग समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाज सुधारकांनी जनजागृती केली की प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ही गोष्ट त्या काळच्या समाजाला त्यांनी पटवून दिली आणि तशा प्रकारची जनजागृती दलितांमध्ये सुद्धा केलेली आहे. यानंतर महात्मा फुले यांची शिकवण, नारायण गुरु यांची शिकवण अनुसरून गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य केलं. अस्पृश्यता, शिवाशिव ही जी ह्या ज्या घटना होत्या ह्या पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं. गोपाळ बाबा वलंगकर यांनी 1888 विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराव जानबा कांबळे यांनी सुमवंशी मित्र हे मासिक सुरू केले 1 जुलैला 1906. त्याच्यामध्ये मुरळी जुगतींच्या प्रश्नांना वाचा पडली. आता मुरळी खंडोबाच्या यात्रेत किंवा खंडोबाच्या गोंधळामध्ये जी स्त्री असते तिला मुरळी असं म्हटलेलं आहे. त्यांचे बरेच प्रश्न होते. जोगतीनी यासुद्धा देवाला सोडलेल्या स्त्रिया, देवदासी म्हणता येईल आपल्याला. तर त्यांचे अनेक प्रश्न होते, त्या प्रश्नांनाही वाचा फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तसेच देवदासी यांनासुद्धा विवाहाचा अधिकार आहे, त्यासुद्धा स्त्री आहेत. आणि त्यांच्यामध्ये यांनी पुढाकार घेऊन तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. समोर पेरियार रामस्वामी, महात्मा फुले, शिवराम जानबा कांबळे ही तुमच्या तुम्हाला दिसत आहेत. त्यांनी आधुनिक भारत घडवण्यासाठी समतेचा लढा पुकारलेला आहे. यानंतर बघूया दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचं कार्य केलेलं आहे. महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतला, तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला की आपण भारत स्वतंत्र करत असताना सामाजिक विषमता पूर्णपणे संपली पाहिजे,
अस्पृश्यता याचं निर्मूलन झालं पाहिजे. येरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यता तुम्ही जे म्हणताय त्याला कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही आणि असे असेल तर त्यांनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली, हरिजन सेवक संघ स्थापन केला आणि अशा प्रकारे अस्पृश्यता संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा गांधींनी सुद्धा. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा, अप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झोकून दिलं आणि जर कधी आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर समतेवर आधारित समाज निर्माण करायला हवा, सुशिक्षित समाज निर्माण करायला हवा, अस्पृश्यता नाही असा समाज निर्माण करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार समतेवर आधारित होते की प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी तीन तत्व निर्माण केली, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते आणि त्यांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जातीसंस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही अशी त्यांची धारणा होती, अशी त्यांची खात्री होती. स्वातंत्र्य, प्रत्येकाला स्वातंत्र्य घेण्याचा अधिकार आहे आणि जो समाज आहे तो समतेवर आधारलेला असला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एकमेकांबद्दल बंधुता या प्रकारची भावना असली पाहिजे आणि जातीभेद हा जो आहे तो पूर्णपणे समूळ नष्ट केला पाहिजे असे ज्वलंत विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यातून मांडलेले आहेत, सभेतून मांडलेले आहेत आणि जनजागृती केलेली आहे. सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये समाजाचा घटक असताना जी वागणूक उच्चवर्णीयांना मिळत होती तशीच वागणूक दलितांना सुद्धा मिळायला पाहिजे अशी खात्री त्यांची होती. स्वाभिमानावर आधारित चळवळ करणे हे त्यांना अभिप्रेत होतं. स्वाभिमान, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे स्वाभिमानाने सुद्धा जगता आलं पाहिजे. कोणाचाही स्वाभिमान कोणाला हिरावून घेता येणार नाही. या भूमिकेतून त्यांनी 1924 बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तीदायक संदेश दिला. या वाक्यावर मी थोडं बोलणार आहे. शिका, प्रत्येक व्यक्ती शिकल्याशिवाय त्याच्या विचारात प्रगल्भता येत नाही, स्वतःच्या हक्कांची जाणीव होत नाही. मी एक व्यक्ती आहे म्हणून आणि मलाही जगण्याचा अधिकार आहे हे कधी येतं? ज्यावेळी व्यक्तीमध्ये शिक्षण येतं आणि शिक्षणामुळे माणसाचे विचार बदलतात, चांगले विचार होतात. यानंतर संघटित व्हा. शिक्षण घेतल्याशिवाय व्यक्ती संघटित होऊ शकणार नाही, स्वतःचे हक्क, कर्तव्य याबाबत जागृत होऊ शकत नाही आणि संघटित झाल्याशिवाय तुम्ही संघर्ष करू शकत नाही. म्हणून त्यांनी एक स्फूर्तीदायक संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा त्यांचा विचार आजही सर्व दलित बांधव संपूर्ण भारताला, भारतातील लोकांना तो एक प्रेरणादायी विचार होता. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. विधेयक म्हणजे कायदा. पाणी हे निसर्गाने निर्माण केलेलं आहे आणि निसर्गाने निर्माण केलेलं असल्यामुळे त्याच्यावर समाजातील प्रत्येक मानवाचा, प्रत्येक प्राण्याचा हा समान हक्क आहे. म्हणून दलितांना सुद्धा जे सार्वजनिक पाणवठे आहेत तिथून पाणी त्यांना घेता आलं पाहिजे. पण प्रत्यक्षात दलितांना हे पाणवठे खुले झालेले आहेत. मग त्यांनी मोर्चा काढला, एक चळवळ निर्माण केली आणि त्याचं नाव आहे चवदार तळे. चवदार तळ्यावर त्यांनी सत्याग्रह केला. महाड येथे एक तळे, त्या ठिकाणी
त्या पाणी हातामध्ये घेऊन त्याने त्या ठिकाणी दाखवून दिलं की आम्हाला सुद्धा या पाण्याचा ग्रहण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याने विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलेले आहे की विषमतेवर आधारित जी संस्कृती आहे ती त्यांनी पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलाय. नाशिक त्याचप्रमाणे दुसरी घटना अशी म्हणता येईल, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेलं आहे. तुम्हाला समोरच्या चित्रात बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाड दिसत आहेत आणि एकदम शेवटी काळाराम मंदिर आहे नाशिकचं, त्याच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी दलितांना प्रवेश मिळावा मंदिरात आणि प्रत्येक व्यक्तीला ईश्वर समोर जाण्याचा पूर्ण अधिकार आहे ही धारणा त्यांनी नुसती नुसतं बोलली नाहीत तर प्रत्यक्षात त्यांनी कृती करून दाखवली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळामध्ये वृत्तपत्र, आजचे वृत्तपत्र तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवाकाळ, नवभारत टाइम्स अशी वृत्तपत्र आज आपल्याला असंख्य पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हे जी याची जी निर्मिती होती ही निर्मिती बाबासाहेबांनी केली आणि बाबासाहेबांच्या जे चळवळी होत्या त्या चळवळीचं अविभाज्य अंग होतं. समाजात जागृती करायची असेल आणि दुःखांना वाचा फोडायची असेल तर त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्रं सुरू केली. या वृत्तपत्रातून त्यांनी त्यांचे जे विचार आहेत ते परखडपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती चळवळ धगधगती ठेवलेली आहे. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते त्यांनी लिखाणामधून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या काळात त्या तत्कालीन समाजामध्ये संपूर्ण मजूर वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला. संघटना झाल्याशिवाय किंवा एखादी संघटना निर्माण झाल्याशिवाय तुम्ही एखाद्या प्रश्नाचा विरोध करू शकत नाही ही त्यांची पूर्ण धारणा होती. विधिमंडळात त्यांनी विरोध केला की कामगारांच्या हिताचा जो प्रश्न असेल तोच त्या ठिकाणी मांडण्यात यावा, जर तो त्याचा त्रास कामगारांना होत असेल तर ते विधेयक त्यांनी विधिमंडळात होऊ दिलं नाही. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि आज तागायत जेव्हापासून घटनेची निर्मिती झाली तेव्हापासून आज तागायत आणि याच्या पुढेही त्या संविधानाप्रमाणे समता या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा पुरेपूर प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. त्याचबरोबर 1956 नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. आधुनिक भारताच्या जडणघडीत समतेसाठी उभारलेलं महत्त्वाचे स्थान आहे, कारण समतेशिवाय समाज जर असेल, विषमता असेल, आर्थिक शोषण होत असेल तर असा समाज अशा समाजासाठी स्वातंत्र्य मिळवून काही आपण मिळवणार नाही होत आणि म्हणून मूळ म्हणजे समाज रचना ही पूर्णपणे बदलली पाहिजे ही त्यांची पूर्ण भावना होती आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. धन्यवाद.